संपूर्ण राज्यभरात अवकाळीनं चांगलाच कहर घातलाय. विविध भागात झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका देखील बसलाय. त्यातच आता अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. मध्यरात्री झालेल्या पावसामुळं चक्क जिल्हा रुग्णालयातच पाणी शिरलंय. त्यामुळं आता रुग्णालयातील रुग्णांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर मात्र सकाळी पूर्णपणे जिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ करण्यात आलाय. मात्र तरी देखील रुग्णालयात चिखलमय परिस्थिती झालेलीच आहे. काल जो अतिवृष्टीसारखा पाऊस आला, त्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कमीत कमी 2 इंचाचा म्हणजे कॅज्युअलिटीमध्ये पाऊस होता. परंतु आमच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवून, सफाई कामगार, अटेंडंट आणि सगळेच कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवून पूर्ण पाणी काढलं आणि त्याच पिरियडमध्ये लाईटसुद्धा खंडित झाली. तर जनरेटर लावून आतापर्यंत लाईन चालू आहे. किती वाजता लाईट गेली साधारणतः? लाईट 3 वाजता 2 वाजता 2:30 दरम्यान लाईन गेली. अजून लाईट आलेली नाही आणि तेव्हापासून जनरेटरच चालू आहे. परंतु दवाखान्यामध्ये जे पाऊस साचलेला होता तर कर्मचाऱ्यांनी अति परिश्रम घेऊन ते तात्काळ पाऊस पाणी काढलं आणि आता ते स्वच्छता दिसत आहे.